अजय मुकाशे माझे माझे वडील सिव्हिल सर्जन ठाण्यात होते, त्यांची मी मुलगी. आज मला माझ्या हाताचं नाव काय? डॉक्टर जी एन बोरुळकर. आज मला माझ्या हाताचा त्रास खूप होत असल्यामुळे मी माझ्या ओळखीच्या लोकांकडे अनेक ठिकाणी चौकशी केली की कुठल्या डॉक्टरांशी संपर्क साधू. तर एका जवळच्या ह्यांनी सांगितले की तुम्ही डॉक्टर ढोणेंकडे जा. मी गेली त्यांच्याकडे, त्यांच्या बोलण्याची पद्धत हे ते माझ्या मनाला समाधानकारक वाटलं. तेव्हा त्यांना मी माझा प्रश्न सांगितला की माझ्या उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये कळ येत होती आणि हात लावला तरी शॉक बसल्यासारखा झटका येत होता. तर ते मी त्यांना सांगितलं की माझं नेमकं काय दुखणं आहे. त्यांनी लगेच ते ताडलं आणि मला ट्रीटमेंट सांगितली. कुठल्याही प्रकारचा एक्सरे नाही सांगितला, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टिगेशन सांगितले नाही आणि माझं दुखणं ओळखलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला इंजेक्शन दिलं. एक 5 मिनिट इंजेक्शनचा थोडा असा त्रास झाला पण नंतर तो जो झटका बसत होता तो माझा पूर्णपणे गेला आणि मी त्याबद्दल समाधान आहे. त्याबद्दल डॉक्टर ढोणे साहेबांचे मी आभार मानते की त्या वेदनातनं त्यांना मी मुक्त केलं. मी वयाने मी व्यवसायाने वकील आहे. मला माझ्या फाईल्सचं ओझं घेऊन जाणंसुद्धा मला शक्य नव्हतं. मला दुसऱ्यांची हेल्प घ्यावी लागत होती. त्या मी मोठ्या फाईल्ससुद्धा आणि माझे बुक्ससुद्धा मी आता कोर्टात स्वतः घेऊन जाऊ शकते. इथपर्यंत मला त्या हाताबद्दल समाधान झालेलं आहे. आता मी माझ्या मिस्टरांबद्दल थोडं सांगू इच्छिते. माझे मिस्टर लीगल लँड लीगल ॲडवायझर आहेत, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जमीन पाहण्यासाठी खरेदी विक्रीच्या ह्याच्या जाण्यासाठी जावे लागते. त्यासाठी प्रवास करावा लागतो. गाडीने जरी प्रवास केला तरी त्यांना पाठीचा खूप त्रास व्हायचा, पायांमध्ये क्रॅम्प्स यायचे आणि त्यांना चालणं अशक्य व्हायचं. यासाठीसुद्धा मी डॉक्टर साहेबांकडे त्यांना घेऊन आली. त्यांनी त्यांची पूर्ण चौकशी केली. प्रथम त्यांनी त्यांना डाएटबद्दल सांगितलं. त्यांच्या डाएटमध्ये बदल केला. त्यांनी त्यांच्या दवाखान्यात त्यांच्या ऑब्झर्वेशनखाली त्यांचं डाएट बदललं आणि त्या डाएटमुळे त्यांना खाण्याबद्दल पण समाधान आहे आणि शरीरामध्ये पण त्यांना समाधान आहे की कुठल्याही प्रकारचं असमाधानी ते वाटत नाहीत खाण्यापिण्याच्या बाबतीत. तर ते डाएट केल्यामुळे वजन कमी केलं 3 दिवसात आणि ते वजन कमी केल्यानंतर त्यांना इंजेक्शनची आणि इतर ठिकाणचं जे काही ट्रीटमेंट आहे ती लागू केली. आता त्यांच्या पायाचा त्रास कमी वाटतो आणि त्यांचा पाय वर खालती होण्यास त्यांना मदत होते. शिवाय ते सायकलिंगसुद्धा करू शकतात. तसेच पाठीसाठी किंवा पायासाठी जे योग्य योगासने किंवा व्यायाम आहे तो त्यांनी त्यांच्याकडनं करून घेतला आणि त्या व्यायामामुळे त्यांना बऱ्याच स्नायू त्यांचे मोकळे झाले असं त्यांना वाटायला लागलं आणि ते आता समाधानी आहेत की मी आता पूर्णपणे विश्वासपूर्वक सांगू शकतो कॉन्फिडेंटली की मी आता माझं काम व्यवस्थित पार पाडू शकतो. बरं, बोरुळकर साहेबजी, हां बोरुळकर साहेबजी होते तर ते सिव्हिल सर्जन होते, मिलिटरीमध्ये पण ते सर्जन होते आणि त्यांची काय शिकवण होती याच्याबद्दल जरा 2 गोष्टी तुम्ही मला सांगा. माझे वडील हे जरी सिव्हिल सर्जन असले तरी ते पूर्वी मिलिटरीमध्ये कॅप्टन होते आणि त्यामुळे ते शिस्तबद्ध आणि व्यवस्थित आणि समाजसेवा एक त्यांचा धोरण होतं. व्यवसायाने जरी डॉक्टर असले तरी कुठल्याही दृष्टीने पेशंटला मिसगाईड करणे किंवा वेगवेगळ्या त्यांच्या चाचण्या ह्या करा त्या करा टेस्ट करा एक्सरे काढा किंवा अनावश्यक त्यांना खर्चात पाडणे हे त्यांना पटत नव्हतं. कुठल्याही बिमारीला ते मुळात जाऊन त्याची पूर्ण शहानिशा करूनच त्यांना ती तपासणी करायला सांगायची. तर त्या ह्याच्यामध्ये हे डॉक्टर साहेब डॉक्टर ढोणे साहेबांकडे मी जी आलेली आहे त्यांच्यावर त्यांचा थोडासा प्रभाव झाला. त्यामुळे मला थोडासा नाही, त्यांच्यासोबत 4 वर्ष काम केल्यामुळे दररोज त्यांच्यासोबत ते अगदी सकाळी 1 वाजेपर्यंत डाटायचे आम्हाला. त्यांच्यावरती झाल्यामुळे त्यांनी सुद्धा तीच पद्धत अवलंबली आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे आलेल्या पेशंटचा आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये आणि त्यांचं मॉरल डाऊन होऊ नये की आता मी एवढ्या चाचण्या करणार आहे एवढे माझे पैसे खर्च होतील मला इकडे जावं लागेल तिकडे जावं लागेल मुंबईसारख्या ठिकाणी ते शक्य पण नाही आहे.
तर त्यांनी ते कुठल्याही प्रकारचा एक्सरे एम आर आय किंवा ते चाचण्या न करता त्यांनी जी सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जी ट्रीटमेंट केली आहे त्याबद्दल मी समाधानी आहे, माझ्याकडनंसुद्धा आणि माझ्या मिस्टरांकडनंसुद्धा, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार. आणि हे जे काही बोरुळकर साहेबांची जी काही शिकवण आहे ही पुढे चालत राहिली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आज समाजाला तशा डॉक्टरांची तशा सर्जनची आवश्यकता आहे, तसे सिव्हिल सर्जन पाहिजेत अशी आवश्यकता आहे की नाही? ह्या माध्यमातनं एक तुम्हाला म्हणजे सांगू इच्छिते की माझे वडील जरी असले तरी ते व्यवसायाने डॉक्टर जरी असले तरी ते एक सामाजिक मूल्य जपणारे होते, कडक शिस्तीचे होते आणि त्यांनी जी शिकवण या सर्व लोकांना दिलेली आहे त्यांनी ती समाजात रुजवावी आणि तशा पद्धतीने आपला हा डॉक्टरी व्यवसाय करावा की पेशंटला समाधान द्यावं, त्याच्यात कमीत कमी खर्चात आणि चांगले समाधान करून द्यावं हे मी त्यांना होते. असे पिढीचे डॉक्टर इथून पुढे निर्माण व्हावे, फक्त व्यवसाय आणि पैसे काढणे हा उद्देश मनात न ठेवता लोकांना समाधान देणे, त्याच्यामुळे सुद्धा अर्धी बिमारी कमी होईल. की लोकांना जर का कमी पैशामध्ये आणि चांगले गुण मिळत असतील तर त्याच्यात सुद्धा त्यांना फायदा होईल आणि ती परंपरा त्यांनी चालवावी आणि हे सर्व ग्रुप चालवतोय त्याच्याबद्दल मला समाधान वाटतं. आणि बोरुळकर साहेबांचं जे नाव आहे त्यांनी किती पैसे कमावले हे म्हणून नाव आहे की ते एक चांगले डॉक्टर होते, चांगले सिव्हिल सर्जन होते, हे एक नाव आहे ना? हे नाव पैशांनी नाही मिळू शकत. माझे वडील जरी म्हणजे उच्च शिक्षित असले आणि प्रोफेशन असते तरी आज त्यांनी ते खूप पैसे कमवू शकले असते, पण त्यांनी ते त्याचा दृष्टिकोन ठेवला नाही. त्यांनी डॉक्टरी हा पेशा चांगल्या दृष्टीने कसा न्यावा आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनात आदर कसा राहावा आणि डॉक्टरांना डॉक्टरांकडे गेल्यानंतर समाधान मिळून कसं मिळवावं हे त्यांनी जे धडे दिले ते सर्व डॉक्टरांनी हे करावे अशी मी सर्वांना म्हणजे विनंती करते. आणि दररोज सकाळी देवाची पूजा करायची, पूजा करत होते, कुंकू लावायचे, देवावरती विश्वास त्यांचा खूप होता, गळ्यात माळ घालायचे, रुद्राक्षांच्या माळा असायच्या. बरोबर. म्हणजे शिक्षणाने जरी प्रोफेशनली जरी डॉक्टर असले तरी आध्यात्मिक पण त्यांचा विश्वास होता, म्हणजे शुद्ध मन आणि शुद्ध काम यावरती त्यांचा विश्वास होता. म्हणजे आज डॉक्टरांकडे थोडासा आध्यात्मिक दृष्टिकोन असणे, पैसा कमवणे हा त्यांचा म्हणजे गरजेपुरता पैसा असणं जरुरी आहे पण खूप पैसा कमवणे हा त्यांचा उद्देश होता आणि आम्ही पण त्याच दृष्टीने हे करतो आणि इतर डॉक्टरांनी पण तसंच करावं असं मला वाटतं. तर ताई हा जो संदेश आहे हा युट्यूबवर टाकला किंवा आम्ही लोकांना दाखवला तर तुमचं काही याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे का? पण एकदा ऐकायला पाहिजे ना. हो हो, ते ऐकू आणि फायनल करू आणि मग चालेल म्हणजे कनेक्ट करू त्याला.